नमस्कार, जिल्हाधिकारी कार्यालय, कौशल्य विकास जिल्हा कार्यालय आणि स्वामी विवेकानंद कॉलेज यांच्या संयुक्त उद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन विवेकानंद कॉलेज येथे करण्यात आले आहे। यामध्ये जवळजवळ 10 ते 12 कंपन्यांनी त्यांच्या वैकन्सी आपल्याकडे आणलेल्या आहेत आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना जॉब उपलब्ध करून देण्याची संधी या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावयासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। मी अक्रूर आटकर, कौशल्य विकास ऑफिस। त्यांना विनंती आहे आणि याबरोबरच आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात इथेच थांबूया। धन्यवाद। अध्यक्ष आणि व्यवस्थापन व संगणक विभागाचे संचालक डॉक्टर अशोकजी गायकवाड यांना विनंती की त्यांनी अध्यक्षीय समारोप करा। यांना विनंती की त्यांनी असेच सहकार्य आम्हाला करत राहावे। आपल्या सहकार्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक वराळे सर आणि सौंदर्य सर व त्यामुळे त्यांनाही जास्त एफर्ट देण्याची गरज पडणार नाही एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाची सांगता असणार आहे परंतु औपचारिकता म्हणून आपल्या पहिल्या पायरी कार्यक्रमाला जरा स्वल्प विराम लावूया। आपल्या सर्वांच्या आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री सुनीलजी चव्हाण आपले मनपूर्वक धन्यवाद। आपल्या सूत्रबद्ध मार्गदर्शनातून आपले व्यक्तिमत्व तर स्पष्ट होतच आहे। कशा पद्धतीने आज कार्यक्रम पार पडलेला आहे आणि कधीपासून करतो? हा आजचा जो कार्यक्रम आहे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। हा रोजगार मेळावा आम्ही छोट्या प्रमाणावर 2006 घेतोय पण आता याला मोठं स्वरूप आलंय आणि जवळपास 1500-1500 मिनिमम विद्यार्थी या मेळाव्यासाठी असतातच आणि या कार्यक्रमाला मेन उद्घाटक आणि मार्गदर्शक माननीय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेब आले होते। त्यांनी विद्यार्थ्यांना छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आजच्या या मेळाव्यामध्ये जवळपास 10 ते 11 कंपन्या आलेल्या आहेत आणि 251 पदं भरली जाणार आहेत आणि मॅक्झिमम मुलांना यात रोजगार मिळेल अशी मला आशा आहे। किती मुलांना म्हणजे किती मुलांना रोजगार मिळेल असं किती पण आतापर्यंत लाभ झालेला आहे? आतापर्यंत आमचं 10,000 जास्त मुलांना लाभ झालेला आहे पण आता दरवर्षी 300 ते 400 मुलं आमच्या कॅम्पसमधून जातातच पण हा जो मेळावा आहे हा सर्वसामान्य म्हणजे ITI जे कोर्सेस आमच्याकडे नाहीत ITI आहे एनी ग्रॅज्युएट्स आहे फार्मसी आहे हे कोर्सेससाठी सुद्धा मुलं रजिस्टर्ड झालेले आहेत आणि त्या संदर्भात फार्मास्युटिकल कंपन्या असतील किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील या सर्व आज या मेळाव्यात सहभागी झालेले आहेत। काय नाव सर आपलं? मी डॉक्टर अशोक गायकवाड, डायरेक्टर विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट औरंगाबाद। माझं नाव अक्षय विश्वनाथ करात, मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे। सध्या माझं
वय 25 चालू आहे आणि मी एमटेकला पहिल्या वर्षाला अभ्यासक्रम सुरू आहे. तर बीटेक झाल्यानंतर मुलांना आवश्यक आहे म्हणजे की का नोकरीचे चांगल्या. आता ह्या कोरोनापासूनच्या काळामध्ये नोकरीची संख्या एकदम कमी झालेली आहे म्हणजे बेरोजगार वाढले आहे. तर शासनाने याबद्दल जरा काहीतरी करावं. तर आज मी स्वामी विवेकानंद कॉलेजला आलेलो आहे. इथे आज चांगला मेळावा भरलेला आहे आणि या संधीचा लाभ घेतो. सर्वप्रथम मी आज जागतिक युवा कौशल्य दिनाच्या सगळ्या युवकांना शुभेच्छा देतो आणि विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट याला धन्यवाद देतो की त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आज रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आज जवळजवळ 10 ते 11 वेगवेगळ्या कंपन्या जिथं युवकांना रोजगाराच्या संधी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, टेक्निकल रोजगार आहे किंवा इतर ऑफिसमध्ये कामाचा रोजगार आहे, अशा प्रकारच्या संधी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आज ती मंडळी इथं आहे आणि याच्यासाठी युवकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन केलं आहे. जी मला सकाळी माहिती दिली गेली, जवळजवळ 500+ लोकांनी इथं रजिस्ट्रेशन केलं आहे. त्याच्यापैकी एका ग्रुपला मी आता ॲड्रेस केलं, त्यांच्याशी मी बोललो. तर खरोखर चांगली बाब आहे की आज कोविडच्या नंतर रोजगार हा खूप कळीचा मुद्दा झालेला आहे आणि अशा प्रकारे जर रोजगार मिळावे की घेतले गेले की ज्याच्यामध्ये कंपन्यांना, कारण त्यांनाही चांगली स्किल्ड मॅनपॉवर लागते, म्हणजे कौशल्य असलेले माणसं लागतात आणि ते देण्याचं काम आमचं कौशल्य विकास केंद्र आणि विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि त्याला चॅनलाइज केलं. यामुळे त्यांना चांगली व्यक्ती मिळतील प्लस लोकांना रोजगार मिळेल. हा एक चांगला उपक्रम इथं झालेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या औरंगाबादमध्ये जवळजवळ 36,000 वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. ह्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जॉब तिथं निर्माण झालेले आहेत आणि होऊ शकतात. आणि आता मी अशोक गायकवाड सरांशी चर्चा करत असताना त्यांनी एक चांगला विचार मांडला की हे मेळावे घेत असताना त्या कंपनीची गरज काय, म्हणजे नुसता रॉ मुलगा जर त्यांच्यापुढे गेला तर त्याच्यापेक्षा त्याला जर थोडंसं प्रशिक्षण दिलं की इंटरव्ह्यूमध्ये कसं उभं राहिलं पाहिजे किंवा जॉबमध्ये त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, असे जर काही त्याला स्किल दिले तर मला वाटतं कंपन्याकडं प्लेसमेंट होण्याचा प्रमाण खूप जास्त वाढेल आणि या माध्यमातून लोकांना रोजगार लागेल. आजच्या मेळाव्याच्या प्रसंगी मी युवकांना खास करून आवाहन करील की सरकारी नोकरीसोबतच स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वयंरोजगाराची निर्मिती करा. याच्यासाठी आणि चांगल्या संधी तुम्हाला सेवा क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत, तर त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी त्यांचं करिअर करायचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि अशा प्रकारचे रोजगार मिळावे. कारण याची यशस्वीता जर बघितली तर जवळजवळ मागच्या वर्षी साधारणतः औरंगाबादमधले 350 लोक लागले, त्याच्यानंतर 150 लोक लागले, आजही काही लोक लागतील. तर माझ्या जिल्ह्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी यामुळे होते. आम्हीसुद्धा पुढे जाऊन म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, शासन, भारत सरकार या सगळ्याच्या मदतीने आपण जास्तीत जास्त रोजगार मिळावे घेऊन लोकांना नोकरीपर्यंत किंवा रोजीरोटी कशा पद्धतीने आज कार्यक्रम पार पडलेला आहे आणि कधीपासून करतो? हा आजचा जो कार्यक्रम आहे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा रोजगार मेळावा आम्ही छोट्या प्रमाणावर 2006 घेतो आहे, पण आता याला मोठं स्वरूप आलं आहे आणि जवळपास 1,500-1,500 मिनिमम विद्यार्थी या मेळाव्यासाठी असतातच. आणि या कार्यक्रमाला मेन उद्घाटक आणि मार्गदर्शक माननीय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेब आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आजच्या या मेळाव्यामध्ये जवळपास 10 ते 11 कंपन्या आलेल्या आहेत आणि 251 पदं भरली जाणार आहेत आणि मॅक्झिमम मुलांना यात रोजगार मिळेल अशी मला आशा आहे. किती मुलांना, म्हणजे किती मुलांना रोजगार मिळेल, किती पण आतापर्यंत लाभ झालेला आहे? आतापर्यंत आमचं 10,000 जास्त मुलांना लाभ झालेला आहे, पण आता दरवर्षी 300 ते 400 मुलं आमच्या कॅम्पसमधून जातातच. पण हा जो मेळावा आहे हा सर्वसामान्य म्हणजे ITI जे कोर्सेस आमच्याकडे नाहीत, ITI आहे, एनी ग्रॅज्युएट्स आहे, फार्मसी आहे, हे कोर्सेससाठी सुद्धा मुलं रजिस्टर्ड झालेले आहेत आणि त्या संदर्भात फार्मास्युटिकल कंपन्या असतील किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील या सर्व आज या मेळाव्यात सहभागी झालेले आहेत. काय म्हणतात आपलं?
मी डॉक्टर अशोक गायकवाड, डायरेक्टर मॅनेजमेंट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट औरंगाबाद।